मी ऋषी देसाई सुवर्ण विशेष भागात आपलं स्वागत साडेसातशे किलोमीटर लांबीची किनारपट्टी आणि या किनारपट्टीनं दिलेली आपल्याला नैसर्गिक अशी संपत्ती पण या संपत्तीचा वापर आपण तुम्ही आम्ही मिळून किती जण करतो जेवणात येणारे छान छान मासे तेवढाच काय तो आपला समुद्राचा उपयोग कधी काळी कुठल्या तरी बंदरावर जायचं भाऊच्या धक्क्याच्या गोष्टी आठवायच्या दुरून जाणाऱ्या बोटी पाहायच्या आणि मग संपायचा की हा जो टर्न आहे ते बघून फक्त समाधान मानायचं पण मासा आणि आपण या गोष्टीचा आपण ज्यावेळी अभ्यासात्मक तुलनात्मक विचार करतो त्यावेळी आपल्या लक्षात येतो की या सगळ्या प्रवाहात आपण कुठंच नाही आहोत हे कुठं का नाही आहोत याचा आज शोध घेणार आहोत बोलणार आहोत आणि त्यासाठी आज आपल्यासोबत आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचे खारस जमीन संशोधन केंद्र पनवेल इथे असणारे मत्स्यशास्त्रज्ञ डॉक्टर विवेक रोहिदास वर्तक त्यांच्याशी बोलणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांचा हा सगळा प्रवास सर स्वागत आपलं सुवर्ण कोकणच्या विशेष भागात खरंतर मत्स्यशेती आणि त्याचं जग हा आवाका मोठा आहे पण आज तुम्ही या ठिकाणी गेस्ट म्हणून आलात तुमची ओळख करून द्यायची झाली तर मास्टर ऑफ फिशरीज सायन्स मत्स्य मध्ये आहात तुम्ही पीएचडी केली आहे बायोटेक्नॉलॉजीमध्ये साधारणपणे पाच ते सहा तुमची मासा मत्स्यशेती या विषयावरची पुस्तकं आहेत पंचवीस राष्ट्रीय लेख आहेत आंतरराष्ट्रीय साधारणपणे दहा लेख आहेत संशोधन प्रकल्पही तेवढेच मोठे आहेत परिसंवादात आहात डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा मत्स्य शाखेचा उत्कृष्ट वैयक्तिक संशोधन पुरस्कार दोन हजार पाचचा होता तो तुम्हाला मिळालेला आहे त्यानंतर देशातनं मिळणारा डॉक्टर हिरालाल चौधरी युवा शास्त्रज्ञ पुरस्काराचे तुम्ही मानकरी आहात असे असंख्य गोष्टी संशोधनात्मक आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं तुम्ही आपल्या माणसासाठी करताय या क्षेत्रापर्यंत नेमके कसे आलात आणि त्यातली नंतरची अचिव्हमेंट कशी होती खरं तर बारावी सायन्स नंतर काय करायचं हा प्रत्येकाला प्रश्न असतो पण मी ऍग्रीकल्चर करायचं हे मी ठाम मनात ठेवलं होतं आणि त्या दृष्टीने मी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात अॅग्रिकल्चरसाठी ऍडमिशन घ्यायची म्हणून फॉर्म भरला होता फिशरीज एक क्षेत्र असं आहे की ते इतकं आवाक आहे आणि इतकं मोठं क्षेत्र आहे परंतु त्याची मला त्यावेळी कल्पना नव्हती खरं सांगायचं तर आणि ज्यावेळी मी ऍडमिशन घेतली त्यावेळी माझा सर्वप्रथम फिशरीज मध्ये नंबर लागला फिशरीज कॉलेजसाठी आणि त्यावेळी आमचे आमच्याचकडचे डॉक्टर के डी पाटील म्हणून आहेत त्यांना मी भेटलो तिथे हो ते विद्यापीठातच काम करत होते ते म्हणाले की तू फिशरीजला ऍडमिशन घे चांगला स्कोप आहे तू तिथे जाऊन ऍडमिशन घेऊन जाणून घे मी तसं त्यांचं ऐकलं आणि गेलो तिथे आणि मग मी ठरवलं की फिशरीजच करायचं कारण की तिथल्या प्राध्यापकांनी आम्हाला सांगितलं की त्यावेळी फक्त वीसची ची बॅच होती आणि वीस जण एका वेळ वर्षाला पासआउट होत होती आणि तशी मत्स्यशास्त्र ह्या विषयामध्ये जे पदवीधर आहेत आणि पदव्युत्तर आहेत त्यांची संख्या फार कमी होती त्याच्यामुळे ते म्हणाले ह्या क्षेत्रात तुम्ही जर शिकलात तर तुम्हाला भविष्य चांगलं आहे आणि ते मी त्यांचं ऐकलं आणि तिथे माझं साधारण किती वर्षापूर्वी हे मी एकोणीसशे त्र्याण्णव साली मी कॉलेज काय परिस्थिती फिशरी शास्त्रज्ञांडे त्या, त्या शाखेकडे शाके, जाणाऱ्या मुलांची आज असं आहे की बरेच जण वेटिंग लिस्टवर राहतात आणि म्हणून बुद्धा हा प्रश्न विचारला तर वर्त आडनावाचा माणूस या शाखेत येतो आणि जनरली आपण संधीचं सोनं करतो तुम्ही संधीचा समुद्र केलात आणि हा सगळा अभ्यासाचा आवा काढला एक साधा प्रश्न ज्यांना या सगळ्या क्षेत्राबद्दल माहीत नाही किंवा बघुना अनेकांचे कोकणातही असणाऱ्यांचे अनेकांचा असा समज आहे गैरसमज आहे की मासा हा फक्त समुद्रात मिळतो मत्स्य शेती हा प्रकार काय आणि कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये ही मत्स्य शेती होऊ शकतो अगदी प्राथमिक स्वरूपाचा हा प्रश्न मत्स्य शेती ही तीन प्रकारच्या पाण्यामध्ये होऊ शकते एकतर गोड्या पाण्यामध्ये होऊ शकते निमखाऱ्या पाण्यामध्ये होऊ शकते किंवा समुद्रात होऊ शकते असे तीन प्रकार आहेत आणि त्या तीन प्रकारांमध्ये त्या त्या माशांच्या जातीही वेगळ्या आहेत जर गोड्या पाण्यात मत्स्यशेती करायची असेल तर त्याच्यासाठी मासे आहेत निमखरा पाण्यामध्ये जर मत्स्यशेती करायची त्याचेच मासे वेगळे आहेत आणि समुद्रामध्ये मत्स्यशेती करायची असेल तर त्यासाठी वेगळ्या जाती म्हणजे आपण आपल्याकडे पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असेल तर आपण मत्स्यशेती करू शकतो ओके हा जरा प्राथमिक प्रश्न म्हणजे हे प्रकार आपण समजून घेतलो आता या सगळ्याचं मार्केट किती मोठं आहे म्हणजे समुद्रातलं मार्केट सगळ्यांना डाऊकच आहे पण निमखाऱ्या आणि गोड्याचंही काय नेमकं मार्केट आहे आणि किती त्याचा आहे मार्केटचं आपण विचारलं तर आता म्हणजे म्हणतात ना मार्केटमध्ये डिमांड ही जास्त आणि सप्लाय कमी म्हणजे आपल्याला काही मासे हे बाहेरून आपल्या जर राज्याचा विचार केला तर आपल्याला बाहेरून ते मासे मागवायला लागतात कारण की हे प्रोटीन खाद्य आहे आणि प्रोटीन हे अन्नातलं महत्वाचा घटक आहे आणि ते पुरवण्यासाठी आपल्याला बाहेरून मासे घ्यायला लागतात परदेशी एक्सपोर्ट पण होतात आपल्याकडे त्यामध्ये खेकडे आहेत माशांमध्ये जिताडे आहेत म्हणजे हे जे संवर्धन करायचे आहेत ते मासे तर इतकी त्याची आवश्यकता आहे आणि आपल्याला मला एक आवर्जून सांगावं असं वाटतं की आता जी मासेमारी मासे चाललो आहे सध्या त्या मासेमारीच्या तुलनेत जर आपण एक अभ्यास झालाय म्हणजे नेचर म्हणून एक जर्नल आहे त्याच्यामध्ये हे संशोधन प्रसिद्ध झालंय आणि आत्ताची जी मासेमारी आहे त्याच्याप्रमाणे जर मासेमारी चालू राहिली तर दोन हजार पन्नास पर्यंत आपला हा मत्स्य साठा समुद्रातील जगातला संपुष्टात येणार आहेत आणि मग ती गरज म्हणजे हा लोड कमी करण्यासाठी आपल्याला मत्स्य शेती करायला पाहिजे म्हणजे मा समुद्रातील मासेमारी जी आहे त्याच्यावर माशांचा जो साठा आहे त्याच्यावर त्याच्यावरचा ताण कमी होईल आणि मत्स्य शेतीतून येणारे मासे मग त्याच्यामुळे समुद्रातले मासे वाचतील त्याच्यामुळे मत्स्यशेती ही अतिशय महत्वाची याच विषयावर मी आता थेट येतो मत्स्य शेतीतनं जेव्हा आपण विचार करतो नेमक्या कुठल्या कुठल्या माशांची आणि कुठे कुठे मत्स्यशेती करता येते मत्स्यशेतीमध्ये आता मी आपण ज्याप्रमाणे विचारलं तसं मी गोड्या पाण्यातील मत्स्यशेती सुरुवातीला आपल्याला सांगतो गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीमध्ये आपण भारतीय प्रमुख कार्स म्हणजे इंडियन मेजर कार्स ज्यामध्ये कटला रोहू आणि मृगळ हे मासे येतात त्याचप्रमाणे ब्रॅकिश वॉटर म्हणजे निमखाऱ्या पाण्यातील संवर्धनामध्ये जिताडा मासा आहे खेकडा मासा आहे यांचं संवर्धन आपण करू शकतो त्याचप्रमाणे निमखा पाण्यातील कोळंबी म्हणजे टायगर प्रॉन्स किंवा नवीन जी पिनियस वॅनामी आले ह्याचं संवर्धन आपण करू शकतो आणि समुद्रामध्ये अजून म्हणजे ह्या दोन पेक्षा समुद्रामध्ये मत्स्यशेती आहे ती आपल्याकडे अजून कमी प्रमाणात होते म्हणजे पिंजरे टाकून मत्स्यशेती केली जाते पण त्याच्यामध्ये पण जिताड्याचं संवर्धन केलं जातं समुद्राच्या पाण्यामध्ये पिंजऱ्यांमध्ये ओके okay. आता आपण खेकडा शेती तर असं म्हटलं जातं की कोकणात कोणालाही विचारा तर खेकडे स्थानिक बोलीभाषेतला शब्द कुर्ल्या असतो मुंबईचा शब्द साधारणपणे चिंबोऱ्या असतो अशा वेगवेगळ्या नावानं असला तरी चवीला तेवढाच दर्जेदार असणारा असा हा घटक आहे याबद्दल बोलायचं झालं तसं म्हटलं जातं की ते खाडीतले असतात किंवा समुद्रातले असतात पण याची मत्स्यशेती जर करायची ठरवली तर ते कितपत शक्य आहे आणि त्याचा प्रयोग कितपत यशस्वी होतो मला आपल्याला सांगायला आनंद होतो की आमच्या विद्यापीठाच्या मार्फत म्हणजे एकोणीसशे जवळजवळ दोन हजार पासून म्हणजे मी या विद्यापीठात आलो त्याच्यानंतर सर्वप्रथम आम्ही काय केलं आम्ही रत्नागिरी जिल्ह्याची किनारपट्टी आहे त्या सर्व गावांमध्ये फिरलो आणि खेकडा संवर्धन लोक का करत नाही आहेत ह्याचा पहिल्यांदा अभ्यास केला मग असं समजलं की लोकांना बऱ्याचशा खेकड्याच्या जा दोन जाती आहे है, हे माहितीच नव्हतं मग आम्हाला आमच्या आम हो त्या सर्वेक्षणातून हे लक्षात आलं की लोकांना करायची इच्छा आहे पण तंत्रज्ञान पोचलेलं नाही हे तंत्रज्ञान पोचवण्यासाठी मग आम्ही आमच्या संशोधन केंद्रामध्ये म्हणजे त्यावेळी मी रत्नागिरीत कामाला होतो मग तिथे आम्ही प्रयोग घेतले आणि मग आम्ही त्या प्रयोगांमधनं आम्ही ते तंत्र आमच्या प्रयोगशाळेत पहिल्यांदा दाखवलं की अशा प्रकारे खेकड्याचं पुष्टीकरण होऊ शकतं खेकड्याचं पुष्टीकरण म्हणजे काय की खेकडे जे मोठ्या आकाराचे असतात ते जर आपण दाबले तर ते नरम लागतात मग त्याला मार्केट व्हॅल्यू कमी कमी येते आणि फॉर एक्झाम्पल एक किलोचा जर हा हिरवा खेकडा असेल आणि तो नरम असेल तर त्याला तीनशे रुपये किलो भाव मिळतो पण तोच खेकडा जर खेकडे पकडणाऱ्यांनी किंवा मत्स्य शेतकऱ्यांनी हौदामध्ये पिंजऱ्यामध्ये किंवा तलावामध्ये एक महिने ते दीड महिन्याच्या कालावधीसाठी त्याला ठेवला नरम खेकड्याला त्याला खायला दिलं तिथे तर तो खेकडा कडक होतो आणि त्याला आता सध्याचा बाजारभाव आहे तो बाराशे रुपये किलो आहे म्हणजे एक किलोचा खेकडा असेल तर जवळजवळ आठशे ते नऊशे रुपयाचं मार्जिन किलो मागे या खेकड्यामध्ये आणि एक गंमत सांगतो साधारण तुम्ही कर्जत मध्ये जर गेलात आपल्याकडे साईज ही छोटी असते पण तिथे आदिवासी पाड्यातले लोक जी खेकडे पकडून आणतात साधारणपणे एवढा खेकडा जर असतो त्याला साडेसातशे साडेपाचशे रुपये सांगतात मला प्रश्न हा विचारायचा की स्थानिक बाजारपेठेत कारण गावच्या बाजारपेठा वेगळ्या मुंबईच्या बाजारपेठा वेगळ्या गर, महानगरांची बाजारपेठ वेगळी अशा बाजारपेठांमध्ये जर एवढी किंमत मिळत असेल तर शास्त्रशुद्ध जर आपण त्यात उतरलो तर त्याची मिळणारी किंमत ही दुप्पट असेल कारण मार्केटचा अभ्यास करून करावं आपण यावर काय म्हणत आहे शास्त्रशुद्ध पद्धतीने करायचं झालं खेकडा संवर्धन तर दोनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या म्हणजे खेकडा संवर्धन करताना त्याला कोणपण करायचंय कुंपण अशासाठी करायचं आहे की खेकडे हे पळून जाण्याची वृत्ती असते हो oh. आपल्याला माहितीच आहे ते पळून जाऊ नयेत म्हणून कुंपण करायचं ते कुंपण कशा प्रकारचं असायला पाहिजे याच्यावर संशोधन झालेलं आहे त्याच्या आम्ही बांबूचं पण वापरलं जाळी वापरली आणि प्लास्टिकची ताडपत्री याचंही कुंपण आम्ही घेतलं तर आम्हाला प्लास्टिकची ताडपत्री ही अतिशय किफायतशीर आणि प्रॅक्टिकली युजेबल वाटली का कारण की ती ज्यावेळी आपण तलावाच्या बांधाला पूर्णपणे सरळ लावतो त्यावेळी एक प्रकारची भिंत तयार होते त्याच्यामुळे खेकड्याला चढायला त्याच्यावर चढायचा प्रयत्न केला तरी तो घसरून खाली पडतो बांबू आणि नेटमध्ये काय होतं त्याला ग्रीप मिळते चढण्यासाठी पण तो पळून जाऊ शकतो चढून बऱ्याचदा नेटमध्ये गुरफटून खेकडे मेलेले पण आमच्या प्रयोगात आम्हाला दिसलंय आणि दुसरं म्हणजे ही ताडपत्री असते ती एकदम समांतर लावल्यामुळे त्याला खेकड्याला ते कट करायला मिळत नाही त्याच्या जे डांगा आहे मध्ये किंवा नेट मध्ये त्याला कटिंगला स्कोप मिळतो आणि खेकडे एक एक किलोचे असतात अर्धा किलोचे असतात त्यांची ताकद खूप असते आपण स्वतःही त्यांना पकडू शकत नाही पकडू शकत बऱ्याचदा लोकांना म्हणजे मी पण स्वतः बाईट करून घेतले कारण की जरा मी हँडल झालं तरी तो आपल्याला चावतो अशा वेळी ही प्लास्टिकची ताळपत्रीचं कुंपण आणि हे खेकडे कसं असतं त्यांना लपायला जागा लागतात कारण की खेकडा ही जात एकमेकांबरोबर मारामारी मारणारी त्याच्यामुळे जर त्यांना आपापलं घर दिलं नाही तर ते एकमेकांबरोबर मारामारी करतात आणि जो सशक्त असतो मजबूत असतो तो दुसऱ्याला मारतो आणि त्याच्यामुळे काय होतं की त्यांच्यामध्ये मारामारी होऊन मरतुकीचं प्रमाण होतो आणि आर्थिकदृष्ट्या खेकड्यासाठी फायदेशीर होत नाही बरोबर आणि ह्या करताच हे जे तंत्र वापरलं त्यांचं म्हणजे साठवणुकीचं सा प्रमाण प्रमाणे साठवणूक करायला पाहिजे आता पुस्तकात लिहिलेला असेल खेकडा वन पर मीटर स्क्वेअरने तुम्ही तलावात स्टॉक करा पण त्याला साईज बघणं गरजेचं आहे की तो किती आकाराचा आहे जर तो शंभर ग्रॅमचा असेल दोनशे ग्रॅमचा असेल पाचशे ग्रॅमचा असेल तर किती सोडायला पाहिजे ह्याचं सगळं एक तंत्र आहे आणि ते तंत्र शुद्ध पद्धतीने जर हे खेकडा शेती केली आणि याचं प्रशिक्षण आम्ही आमच्या केंद्रावर देतो म्हणजे आमच्या कोकण कृषी विद्यापीठाचं आमचं जे केंद्र आहे खार जमीन संशोधन केंद्र तिथे वर्षात एकदा आम्ही जिताडा आणि खेकडा शेती यावरचं प्रशिक्षण आपण याही विषयावर महत्वाचं बोलणार आहोत मित्र हो प्रत्येक बाजारपेठेची एक गरज असते आणि या बाजारपेठेच्या गरजेमध्ये तुम्ही स्वतःला विक्रेते म्हणून आणि ग्राहक ग्राहक म्हणून काय देता किंवा काय घेता त्यावर तुमच्या आर्थिक श्रीमंतीची गणितही तेवढीच ते अवलंबून असतात या त्यावर बोलतो एक छोटासा ब्रेक घेतोय पात्र आत्र सुवर्ण कोकण सामर्थ्य कोकणाचे ब्रेक नंतर स्वागत आपण बोलतो डॉक्टर वर्तक यांच्यासोबत डॉक्टर विवेक वर्तक मला सांगा ज्या ब्रेक पूर्वी जाताना आपण खेकडा शेतीबद्दल बोललो तसं मुंबईचा आवडता आणि जवळचा विषय म्हणजे जिताडा जिताड्याच्या संदर्भात काय सांगाल म्हणजे त्याच्या मत्स्य शेती संदर्भात जिताडा मत्स्य शेती ही फायद्याची आहे पण तिला खूप तंत्र आहे म्हणजे तांत्रिकदृष्ट्या ती केली नाही तर ती यशस्वी होऊ शकत नाही कारण जिताड्याला इतर माशांच्या तुलनेप्रमाणे बाजारभाव चांगला आहे इतर मासे जर शंभर ते दीडशे रुपये किलो ह्या भावाने जर विकले जात असतील तर जिताडा चारशे ते पाचशे रुपये किलो या दराने मार्केटमध्ये विकला जातो आणि त्याची मागणी भरपूर आहे पण त्याला या तंत्र आहे आणि त्या तंत्राने केलं नाही तर हे तंत्र काय तर जिताडा हा हा कॅनिबॅलिस्टिक आहे म्हणजे कुलभक्षक म्हणजे तो एकमेकाला खातो एकमेकाला खातो आणि ज्यावेळी संवर्धन करताना आपण तलावामध्ये मत्स्यबीज सोडतो त्यावेळी जर ते एकाच आकाराचं नाही सोडलं किंवा जर एका आकाराचं सोडणं प्रॅक्टिकली पॉसिबल नसेल तर त्याची ग्रेडिंग जर केली नाही तर हे मोठे मासे आहेत ते छोट्या माशांना खातात आपल्याला ते त्रासदायक होऊ शकतो शेतकरी म्हणून हा कारण की जिताळ्याचं बीज हे खूप महाग आहे त्याच्यामुळे असं बीज आपण सोडतो ज्यावेळी आणि ते छोटे जर खाल्लं गेलं तर आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्याला त्याचं नुकसान होतं आणि म्हणून जिताळा शेती सर्वजण पारंपरिक पद्धतीने करतायत पण जर त्याचं एक व्यवसाय म्हणून बघायचं असेल तर आपल्याला तंत्रशुद्ध पद्धतीने करणं गरजेचं आहे हा एक पहिला मुद्दा झाला आणि त्याचं खाद्य त्याचं खाद्य म्हणजे तो असा मासा आहे की त्याला जिवंत खाद्य लागतं कृत्रिम खाद्य तो सहसा ऍक्सेप्ट करत आणि जिवंत खाद्य एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याला देणं शक्य नसतं आणि त्यामुळे आता कृत्रिम खाद्यावर संशोधन होऊन ते खाद्य जास्तीत जास्त तो कसा खायला यासाठी खाद्य विकसित केले आमच्या विद्यापीठाच्या आमच्या ज्या संशोधनातन शिफारशी आहेत त्या पण शिफारशी आम्ही दिलेल्या आहेत खाद्यामध्ये काय टाकावं तसंच जर आपण सुक्या बोंबुलाची भुकटी टाकली तर त्याच्यामुळे तो आकर्षित होऊन ते, ते खाद्य खातो पण ते खाद्य नुसतं बनवून उपयोग नाही खाद्य खाण्याची सवय जिताड्या माशाला लावणं गरजेचं नक्कीच त्याला विनिंग म्हणतात इंग्रजीमध्ये त्याला ती खाद्य खाण्याची सवय ही सुरुवातीपासून लावायला लागते तुम्ही जर मासा दोन महिन्यात झाला आणि त्याला ती सवय लावायला गेलात तर हे बाळकडू हे लहानपणापासून अगोदरपासून म्हणून ज्यावेळी हॅचरीमध्ये सुक्या माशाचा विषय काढला त्याच्यावर सुक्या माचं मार्केट आणि त्याला लागणारी प्रोसेसिंग याबाबत आपण खूप मागे पडलो आहोत मार्केटची गरज काय आणि आपण तुलनेनं कुठे आहोत सुक्या माळीचं मार्केट खूप मोठं आहे परंतु त्याच आता नवीन तंत्रज्ञान आले पॅकेजिंग तंत्रज्ञान पॅकेजिंग तंत्रज्ञान त्याच्यामध्ये जर आताच सुकी मासळी रस्त्यावर विकली जाते हीच मासळी जर व्यवस्थित पॅकेजिंग करून मॉल्स मधून विकली तर लोकांना ते एक स्वच्छ आणि चांगले कटिंग करून दिले तर त्याला चांगलं मार्केट आहे म्हणजे ह्याच्यात उपलब्धता आहे पण त्याचं मार्केटिंगवर जर चांगलं लक्ष केंद्रित केलं तर ही सुक्या मासळीला चांगला स्कोप आहे आणि याचा केवळ आपल्याकडेच त्याची मार्केट आहे की जगभरात त्याची ते तेवढीच व्हॅल्यू आहे विशेषतः इंडियन फिशच्या बाबतीत बोलायचं झालं तर इंडियन फिशला एक्सपोर्ट व्हॅल्यू खूप आहे अच्छा म्हणजे त्याला परदेशात खूपच मागणी आहे आपल्याकडे मुंबईमध्ये तळोजा एरियामध्ये जवळजवळ पूर्णपणे फिश प्रोसेसिंग प्लांट्स आहेत अरे जिथे हे मासे सगळे प्रोसेस करून कोळंबी प्रोसेस करून ही परदेशात पाठवली जाते आणि त्याच्यापासून आपल्या देशाला चांगला रेव्हेन्यू मिळतो म्हणजे एवढं त्याचं व्यापक स्वरूप आहे नक्कीच मित्र हो असं म्हटलं जातं की पृथ्वीवर असलेला एकूण आकार आणि या एकूण आकाराच्या सगळ्या भागाचा जर विचार केला तर साठ टक्के जग पाण्याने व्यापलंय या वीस मिनिटाच्या अठरा मिनिटाच्या डिस्कशनानंतर एवढं कळतंय की मासा या गोष्टीनं जेवढं श्रीमंती व्यापली आहे त्याच्या तुलनेनं एकपट देखील आपण आहोत पण मग हे आपण यापासून लांब का आहोत याचा विचार तुम्ही करायचा आपण करायचा कारण त्या श्रीमंतीपर्यंत आपल्याला हव्या असलेल्या माशापर्यंत पोहोचणं ही आज काळाची आणि तुमची गरज आहे छोटासा ब्रेक पात्र असू कोकण सामर्थ्य कोकणाचे कार्यक्रम स्वागत आपण बोलतो डॉक्टर विवेक वर्तक यांच्यासोबत वर्तक साहेब एक महत्वाचा प्रश्न म्हणजे मी मला मुंबईतले मित्र किंवा अनेक जण विचारतात कोकणात जाऊन आपण काय बघायचं तर मी अनेकांना सांगतो कोकणात जाणार असत मंदिरं किल्ले हे तर बघण्यासारखं आहेत पण कधीतरी तुम्ही दापोलीच्या कृषी विद्यापीठाला भेट द्या वेंगुर्ल्याच्या कृषी विद्यापीठाला भेट द्या आणि कोकणातल्या माणसांना तर मुंबई किंवा जग करण्यापेक्षा अगोदर ही दोन जी महत्वाची क्षेत्र आहेत त्यांना आठवणीनं भेट द्यावी आज सावंत कृषी विद्यापीठानं केलेलं किंवा के के दापोली कृषी विद्यापीठानं केलेलं जे कार्य आहे मत्स्य ते किती मोठं आहे याबद्दल थोडक्यात काय सांगाल किती पद्धतीत आपलं संशोधन सुरू आहे म्हणजे आपलं खार जमीन संशोधन केंद्र तर आहेच अशा सगळ्या संस्थांबद्दल काय सांगाल डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाअंतर्गत मत्स्य विद्याशाखा येते आणि या मत्स्य विद्याशाखेअंतर्गत मत्स्य महाविद्यालय जे रत्नागिरी आहे ते येतं आणि इथे चार वर्षाचं बॅचलर ऑफ फिशरी सायन्स हा एक कोर्स आहे त्याच्यानंतर मास्टर्स ऑफ फिशरी सायन्स आहे आणि त्याच्यानंतर एच डी असं पीएच डी होऊन तिथे बाहेर पडता येतं तिथे हे मत्स्य संवर्धन मत्स्य प्रक्रिया किंवा मत्स्य इंजिनिअरिंग असे वेगवेगळे विषय आहेत तिथे मग आणि हे झालं शिक्षण संशोधनासाठी आमच्याकडे संशोधन केंद्र आहेत विद्यापीठाची त्याच्यामध्ये आमचं पनवेलचं खार जमीन संशोधन केंद्र आहे बांद्र्याचं तारापूरवाला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र आहे रत्नागिरीला सागरी जीवशास्त्रीय केंद्र आहे आणि मुळद्याला पण आमचं एक संशोधन केंद्र आहे म्हणजे अशी आणि ह्या संशोधन केंद्रांचं असं कार्य आहे की खार जमीन आता आमचं जे आहे खार जमिनीतलं आहे म्हणजे खार जमिनीमुळे जमिनी नापिक होतात अशा नापीक जमिनींपासून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न साधन क्रिएट करण्यासाठी काय टेक्नॉलॉजी देता येतील मत्स्य शेती बाबतीत ह्या बाबतीत आमचं संशोधन आमच्या केंद्रावर चालतं त्याचप्रमाणे तारापूर्वाला सागरी जीवशास्त्रीय केंद्र आहे तिथे शोभीवंत मत्स्यपालन किंवा इतर माशांचं या बाबतीत चालतं रत्नागिरीला पण कोळंबी संवर्धन आणि गोध्या इथे गोड्या पाण्यातील मत्स्यबीज निर्मिती शोभिवंत मत्स्यपालन संशोधन विस्तार आणि आता नवीन एक महसूल उत्पन्न म्हणजे हे सगळं नुसतं संशोधनापुरतं नाही जसं शेतकरी महसूल उत्पन्न करतो तसं शास्त्रज्ञांनाही आता महसूल उत्पन्न करून थोडाफार विद्यापीठाच्या महसुलीत हातभार लावणं हे आणि आम्ही तेही प्रयत्न आमच्याकडनं चालत आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे यावर्षी आम्ही आमच्या केंद्रामार्फत जवळजवळ सहा ते सात लाख मत्स्य बी शेतकऱ्यांना अल्प दरात दिलेला आहे जर म्हणजे आम्ही मार्केट व्हॅल्यू ने दिलं असतं तर आम्हाला बारा लाख मिळाले असते पण एक शेतकऱ्यांसाठी विद्यापीठाची जी सामाजिक बाजू आहे ती आपण समजून घेतली पाहिजे आणि म्हणून मी वारंवार असं आवाहन करतो की ही जी केंद्र आहेत ही खऱ्या अर्थानं तीर्थक्षेत्र आहेत त्याला भेट देणं आवश्यक आहे आपण या सोन्या सुवर्ण कोकणच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सारख्या अनेक दिग्गजांना भेटत असतो त्यांच्या आयुष्याचा प्रवास आणि त्यांचं संशोधन लोकांपर्यंत मांडत असतो आज कोकणातल्या शेतकऱ्याने हा जरी विषय आपण घेतला तरी आर्थिक श्रीमंतीकडे जाऊ शकाल काय आवाहन कराल तुम्ही लोकांना की मत्स्य शेती या विषयाला एकदा समजून घ्या आणि या इंडस्ट्रीत आलात तर तुमच्या वाटेला केवळ पैसा आणि पैसाच आहे काय आवाहन करा मला सर्व शेतकरी बांधवांना आणि मत्स्यशेतीमध्ये ज्यांना कोणाला यायची इच्छा आहे त्यांना एक असं आवाहन करावं असं वाटतं की मत्स्यशेती हा अतिशय दुर्लक्षित विषय होता कारण की लोकांना माहितीच नव्हतं मत्स्य शेती हे एक तंत्र आहे तर मत्स्य शेती एक तंत्र आहे तंत्र शुद्ध पद्धतीने केलं तर आपल्याला पूर्वीचं जे प्रोडक्शन होतं ते आपल्याला अर्धा टन वगैरे असं होतं हेक्टरी पण आता आपण तीन टन चार टन पाच टन अशा प्रकारे मत्स्यशेती करू शकतो नवनवीन माशांच्या जाती आलेल्या आहेत पंगॅशियस ऑलमेल तिलापिया हे नवीन मासे ज्याचं उत्पादन आणि त्याला मागणीही चांगली आहे अशा प्रकारे हे मत्स्य शेतीचं जे तंत्र आहे आणि विशेष करून आपला हा जो सुवर्ण कोकण जो कार्यक्रम आहे ज्याचे जे संस्थापक आहेत श्री सतीश परबजी त्यांनी तेरा तारखेला मला वाटतं कांदिवली इथे असा मत्स्य शेतीवरची एक कार्यशाळा ठेवलेली आहे तिथे ह्या विषयावर अतिशय आपण हे वीस मिनिटात फार थोडक्यात बोललेलो आहे तर तिथे एकदम डिटेलमध्ये एक प्रशिक्षण मध्ये आमचे लेक्चर्स मी अजून वक्ते आहेत त्यांचे लेक्चर्स असतील तर आपण जरूर या ते जास्तीत जास्त तंत्र जाणून घेता येईल नक्कीच मित्र हो सुवर्ण कोकणच्या माध्यमातून आपण अशा प्रकारचे विषय आणि या विषयातली श्रीमंती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो सहा डिसेंबरला सिंधुदुर्गात ही कार्यशाळा होते तेराला मुंबईत होते या दोन्ही कार्यशाळेत या आपल्या मनात जर काही प्रश्न असतील आणि वक्त्यांबद्दल जर काही त्यांच्याशी बोलायचं असेल शेअर करायचं असेल तर आठवणीने स्क्रीनवर नंबर जात आहेत सुवर्ण कोकणचे त्या नंबरशी आपण संपर्क साधा वर्तक सर आज तुम्ही इथे आलात खूप सुंदर मार्गदर्शन केलं आभार चोवीस तास रहा एक पाऊल पुढे